ग्रंथालय राज्य महासंघ या महासंघाची बैठक तथा वाचन संस्कृतीचे महत्त्व या विषयावर बैठक इंदिरा सार्वजनिक वाचनालय पौर्णिमानगर नांदेड येथे पार पडली. या बैठकीमध्ये या महासंघाचे सर्व सदस्य उपस्थित होते तथा या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी या सर्वांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर यामध्ये वाचन संस्कृतीचे महत्त्व या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर या बैठकीमध्ये विविध विषयावर ठराव मंजूर करण्यात आले आणि या कार्यक्रमाची सांगता झाली. मी बीजी देशमुख, राज्य ग्रंथालय महासंघाचा संस्थापक अध्यक्ष. माझ्या मार्गदर्शनाखाली आज नांदेड जिल्ह्यातील राज्य ग्रंथालय महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची व स्वर्गीय मधुकररावजी कांबळे साहेब यांच्या चाहत्याची संयुक्त बैठक या ठिकाणी घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने 2012 पासून राज्यातील शासनमान्य ग्रंथालयाचा वर्ग बदल न करण्याची जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेत बदल झाला पाहिजे आणि राज्य शासनाने या मार्चच्या अगोदर पूर्वीच्या नियमाप्रमाणे नैसर्गिक पद्धतीने वर्ग बदल करावा ही मागणी आजच्या या बैठकीमध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करून घेण्यासाठी लोकांचं, सहकाऱ्यांचं, राजकीय नेत्यांचं पाठबळ मिळवून घेण्यासाठी आम्ही राज्यभर ग्रंथालयीन चळवळीचे सहकारी पदाधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर येण्याचाही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी स्वर्गीय मधुकररावजी कांबळे साहेबांनी या चळवळीला जो राज आश्रय देऊन ही चळवळ जी लोकांपर्यंत नेण्याचं काम केलं त्यांना नांदेड जिल्ह्यामध्ये राज्याला मार्गदर्शक दिशा देणारी शोकसभा घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत या ठिकाणी झालेला आहे. हे शोकसभा पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये तारीख जाहीर करू आम्ही आणि त्या तारखेला एक मोठा राज्या जिल्ह्याचा मेळावा घेऊ आणि मेळाव्यामध्ये शोकसभेचा कार्यक्रम संपल्यानंतर शोकसभेचा कार्यक्रम विसर्जित झाल्यानंतर आम्ही सर्व माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चा काढून निवेदन देण्याचं काम करण्याचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे. मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ग्रंथालय चळवळीत बांधवांना, मधुकर कांबळे साहेबांच्या चाहत्यांना आणि अण्णाभाऊ साठे समाज बांधवांना जाहीर विनंती करतोय, या मोर्चामध्ये आपण लाखोंच्या संख्येने सहभागी झालं पाहिजे. ग्रंथालय चळवळीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण पाठबळ दिलं पाहिजे आणि स्वर्गीय मधुकररावजी कांबळे साहेबांच्या ग्रंथालय चळवळीचा विचार समाजाच्या माध्यमातून गावागावापर्यंत पोहोचण्याचं काम करण्याकरिता या राज्य ग्रंथालय महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे ही भूमिका आजच्या बैठकीच्या माध्यमातून समाजामध्ये मी ठेवत आहे अशी आपल्या माध्यमातून समाजांना विनंती करतोय. आजच्या बैठकीचे कारण म्हणजे राज्य ग्रंथालय महासंघाच्या तर्फे ठेवण्यात आलेली आहे आणि ह्या बैठकीला नांदेड जिल्ह्यातून ग्रंथालय प्रेमी सर्व उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्याचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री धुळगंडे सर हे सुद्धा या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भूषवलेले आहे. तसेच आमचे प्राध्यापक मांद्रमकर सर हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले आहेत आणि नांदेड जिल्ह्यामधून जेवढे ग्रंथालय कर्मचारी अध्यक्ष आणि माधव कदम तुप्पा, दिनेश लक्षटवार भोकर, पांचाळ भोकर असे तालुक्याहून आलेले आमचे प्रतिनिधी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मी या सभेकडून आभार व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिलगिरी शब्द फुटवाला मध्येच.